महिला दिनानिमित्त सध्या स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. आज महिला ह्या विविध क्षेत्रामध्ये नेत्रदीपक पद्धतीत काम करत आहे. फक्त एवढंच नव्हे तर कठीण परिस्थितीत आपल्या कुटुंबियांच्या मदतीला त्या धावून येत असल्याचे दिसून येत आहे. असेच एक उदाहरण चाळीसगाव तालुक्यातील जांभळी येथील आरती परदेशी यांनी करून दाखवले आहे. आपल्या वडिलाला अर्धांग वायूचा झटका आल्याचे कळताच कोणाच्याही मदतीची वाट न पाहता ती दुचाकीवरून आपल्या वडिलाला औरंगाबाद येथे घेऊन गेली. अक्षरशः खडतर प्रवास नागद सारख्या घाटातून तिनं केलं. तर त्यामुळे अशा मुलीमुळे आज तिच्या जिद्द व चिकाटींमुळे वडिलाचा प्राण वाचवणारी ही आरती खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र ठरली आहे. नेमकं काय प्रकार घडला हे आपण तिच्याच कडून जाणून घेणार आहोत. तर ताई, सर्वप्रथम तुझं लाईव्ह ट्रेन्स न्यूज मध्ये स्वागत आहे. त्या दिवशी नेमका काय प्रकार घडला होता, काय घटना घडली होती? 3 वाजता अचानक पप्पांचा पायात खूप त्रास व्हायला लागला. पाय खूपच दुखत होता, ते रडायला लागून गेले. आई पण घाबरून गेली, मी पण घाबरून गेली. कळत नव्हतं काय करायचं. मग औरंगाबादला अगोदरची स्टेचमेंट चालू होती त्यांची. मग मी विचार केला, म्हटलं औरंगाबादलाच घेऊन जाऊ. गाडींच्या व्यवस्था नव्हत्या आमच्या गावात आणि ॲम्ब्युलन्ससाठी ते खूप पैसे मागतात, तेवढी आमच्याजवळ पैसे नव्हते. मग मी स्वतः गाडी चालवून नागदकडून घाटामधून औरंगाबादला घेऊन गेली. आता नागद घाट म्हटल्यानंतर चांगल्या चांगल्यांना म्हणजे अंगात असे शारी उमटतात की घाटातून गाडी कशी चालवावी. एक मुली म्हणून तू 3 सीट म्हणजे घाट पार केले, तर असं वाटलं नाही का की रस्त्यांच्या खराब रस्त्यांमुळे बाबांच्या प्रकृतीत अधिक बिघाड होतील म्हणून? वाटत होतं, पण ते रडत होते. त्यांच्याकडे बघून म्हटलं ते इतर अडताय, त्याच्या वाटायचं ते होते माझ्यासोबत. म्हणून मी घेऊन गेले की नाही, माझे पप्पा आहे माझ्यासोबत. हिंमत होती मला की मी जाऊ शकते त्यांना घेऊन. अगोदर 3 वर्षापासून मी गाडी चालवते, पण नागद ते चाळीसगावपर्यंतच चालवत होती. पण फर्स्ट टाईम औरंगाबादला घेऊन गेली होती मी त्यांना. मीही घाबरत होती, पण आता वडिलांना जास्तच त्रास होत होता म्हणून हिंमत करून घेऊन गेले. गाडीवर घेऊन जात असताना औरंगाबादकडे तर काय मनात, काय कशा प्रकारची भीती होती? मनात भीती होती की लवकरात लवकर पोहोचून जायला पाहिजे, माझ्या वडिलांना काय झालं नाही पाहिजे. आई पण घाबरत होती, मी पण खूपच म्हणजे जास्तच घाबरत होतो. पण मग घेऊन गेलो. आज जे काही आपल्या वडिलांसाठी जे काही तू केले, तुझ्या धाडसी वृत्तीला आज ठिकठिकाणावरून म्हणजे शुभेच्छांचा किंवा कौतुकाचा वर्षाव होत आहे. मग अशा वेळेस तुला काय वाटत आहे? आता मला वाटत आहे की घेऊन गेली म्हणजे मला माहीत नव्हतं की एवढं सगळं काही होणार असं. पण मी घेऊन गेली तर म्हणजे मला खूप चांगलं वाटत आहे की लोक मला शुभेच्छा देत आहेत. कुठून कुठून पत्र पण येत आहेत, कॉल पण येत आहे. मी खूप खुश आहे. आणि म्हणजे माझ्या वडिलांना वाटायला नको की त्यांना मुलगा नाही आहे, म्हणून मी मुलगी स्वतः त्यांचं सगळं काम करते. आणि त्यांना वाटत नाही आता की मला मुलगा हवा असं. मुलगाच सगळं काम करतं हे नाही वाटत, मुली पण करू शकतात. आता कसं आहे, शिक्षण तू घेतच आहे, त्या अनुषंगाने आता मुलं आता सांगितले की मुलगा भाऊ वगैरे काहीच नाही. मग एक मुली म्हणून स्वतःची परिस्थिती बदलवण्यासाठी तुला काय म्हणजे असं ध्येय धोरण मुलाशी बाळगलेलं पाहावं असं वाटतं, तुझं काय स्वप्न आहे? पूर्ण करायचं आहे, जॉबला पण लागायचं आहे. माझ्या आई वडिलांना करायला कोणीच नाही पुढे, तर मीच करणार त्यांचं सगळं. मला मोठी अशी जॉब करायची आहे. कर्तबगार मुली या नात्याने आपण आरतीशी संवाद साधला. त्याने अक्षरशः आपल्या वडिलांचा जीव मेटाकुटीस असताना स्वतः आई बाबांना सोबत घेऊन नागद घाटासारखी जिथं सर्वसामान्य व्यक्तीला गाडी चालवण्यासाठी खूप जिकरीचा विषय असतो त्याच्यावरती, त्याने स्वतः गाडी ड्राईव्ह करून औरंगाबाद तब्बल 3.5 तासाचा प्रवास करून आपल्या बाबाचा जीव वाचवलेला आहे. लाईव्ह ट्रेनसोबत जीवन चव्हाण, चाळीसगाव.